इंधन दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून आज इंधन दरवाढीचा भडका उडून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेच्या वतीने पैठण येथील बसस्थानक चौकात आंदोलन करण्यात आले. कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 20 हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती 93 रुपयांवर तर डिझेल दरवाढ 83 रुपयांवर पोहोचलेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेच्या वतीने विलास भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पैठण येथील बसस्थानक चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढीचा जनतेवर भार रद्द करा, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. कारण की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारचे जे कायदा आणत चालले हे शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा आणत चालले, त्यामुळं आपण या केंद्र सरकारचा आज पैठण तालुक्याच्या वतीनं आपण जाहीर निषेध करतो. या केंद्र सरकारचे करायचे काय? यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, गटनेते तुषार पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दादासाहेब घोडके, MCN News, पैठण.